नमस्कार, मी मेघना मेघना सिरियल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तर बनवणार आहे ब्रेड सँडविच. तर आज मी वेगळ्या पद्धतीने ब्रेड सँडविच आहे ते बनवणार आहे. तर त्यासाठी मी तर एक कढई ठेवलेला आहे, तर त्यात जिरा घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आहे मी तर मिरची आणि अद्रकचं पेस्ट करून घेतलं होतं मिक्सरला, तर ते मी इथं घातलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी ते चमच्याने त्याला हलवून घेणार. आणि त्याच्यानंतर आहे मी इथं कांदा चिरून घेतलेला आहे, ते मी घालणार आहे. तर मी इथं बारीक असं कांदा चिरून घेतलेला आहे, तर ते मी घालून इथं परतून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आहे मी यात टमाटे घालून घेणार आहे आणि ढोबळी मिरची पण चिरून घेतलेलं आहे, तर ते पण घालणार आहे. आणि याला आहे मी असंच हलवत राहणार आहे. गॅस असं मध्यम आचीवर आहे. आणि त्यानंतर त्यात आहे मी इथं लाल मिरची पावडर टाकणार आहे, थोडंसं मीठ पण घालणार आहे. आणि मी इथं हळद घातलेलं नव्हतं, तर आता हळद मी घालून घेणार आहे. तर एवढंसंच घालणार आहे मी यात. आणि आता आहे मी हलवून घेणार आहे, मूग असं शिजवून घेणार आहे. अशा प्रकारे आपण ब्रेड सँडविच केलं तर खूप छान लागत असतो. तुम्ही सुद्धा एकदा बघून ट्राय करून बघा, तर खूप छान लागतो. तर ते भाजी करून झाल्यावर मग मी ते थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि त्यानंतर आहे मी ते कढई घेतलेलं आहे, त्यात बटर घातलेलं आहे. आणि हे मी ब्रेड आहे सगळे असं भाजून घेणार आहे, क्रिस्पी करून घेणार आहे. तर मी आता इथं 3 ब्रेड टाकून घेणार आहे त्यावर. तर मला इथं ब्रेड आहे, बटर आहे, मी थोडं जास्तच वापरलेलं आहे. छान लागतं ब्रेड सोबत. तर मी इथं गॅस बारीक ठेवून याला असं कडक आणि असं क्रिस्पी करून घेतलेलं आहे. तर तसंच मी इथं अजून 3 ब्रेड घेतलेलं आहे, तर त्याला पण मी असंच करून घेणार आहे दोन्ही बाजूनी. तर इथं माझं ब्रेड आहे भाजून झालेलं आहे. तर मी आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं भाजी आहे, मी थंड झाली ठेवलं होतं, तर ते थंड झालेलं आहे. आणि ब्रेड जे आहे ते मी तव्यावरच ठेवलेलं आहे, गरम असतील. तर इथं मी एक ब्रेड घेतलेलं आहे, त्याच्यावर आहे टोमॅटो सॉस लावून घेणार आहे एकावर. आणि एकावर आहे हे मी भाजी केलेलं आहे, तर ते मी घालून घेणार आहे. याला तुम्ही सारण असं म्हणू शकता. तर ते मी इथं घालून लावून घेणार आहे सगळीकडं. आणि ह्याच्यानंतर इथं शेव आहेत, तर हे शेव मी घरीच केलेले आहेत, तर ते मी घालून घेणार आहे. तर इथं तुम्ही त्याच्यावरनं कांदा टमाटा तुम्ही घालून घेऊ शकता. तर त्याच्यावर आता मी सॉस लावलेलं ब्रेड ठेवून याला थोडंसं दाबून आहे ठेवणार आहे. तर तयार झालेलं आहे, पण मी त्यात कोथिंबीर घातलेलं नव्हतं विसरून. तर तसंच आहे, मी आता दुसरं पण करून दाखवणार आहे. त्यात आहे कोथिंबीर टाकणार आहे.
आहे. तर एका ब्रेडवर आहे सॉस लावून घेतलेला आहे आणि दुसरी ब्रेडवर आहे हे सारण लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे सेव घालून घेणार आहे आणि त्याच्यावर आहे कोथिंबीर घालून घेणार आहे. तर अजून तुम्ही ह्याच्यावर आहे कांदा टमाटा किंवा चीज काहीही घालू शकता, पण मी आहे असंच करून घेणार आहे सगळे. तर हे बघा आणि ह्याला थोडंसं दाबून घ्यायचं. तर आता तयार झालेलं आहे आपले सँडविच. तर हे बघा खूप छान लागतं, तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता किंवा ह्याचे चार भाग केलं तरी चालेल किंवा दोन भाग केलं तरी चालेल, पण मी आहे असंच ठेवणार आहे हे. तर हे बघा, तर माझा आजचा रेसिपी तुम्हाला कसं वाटलं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर त्यानंतर आहे मी तर एक आहे मी रोहिला आणि मृणालला इथं एक ब्रेड घेतलेला आहे, त्याच्यावर मग मी जॅम लावून देणार आहे त्यांना. तर हे मला चमच्याने येत नव्हतं तर मी हाताने करून घेणार आहे आता. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.